एक विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. येथे एमए पास असलेल्या तरुणीने केमिस्ट्री लेक्चर सोबत लग्न न करता पिकअप ड्रायव्हर सोबत प्रेमविवाह केला. पिकअप चालक असलेला तरुणीचा प्रियकर हा फक्त 12वीपर्यंत शिकलाय. एसपी कार्यालयात पोहोचलेल्या 24 वर्षीय पार्वती शर्माने सांगितले की सिरसला गावात राहणाऱ्या 32 वर्षीय योगेंद्र शर्मासोबत तिने स्वतःच्या इच्छेने प्रेमविवाह केला होता. तरुणीने सांगितले की ती योगेंद्रला गेल्या 8 वर्षापासून ओळखते. योगेंद्रचे तारानगर येथे नातेवाईक आहेत. तो तिच्या शेजारी राहतो. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही फोनवर बोलू लागले. पार्वतीने या दोघांच्या नात्याबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगितलं, पण त्यांनी आपली मुलगी गरीब घरात देणार नाही असं सांगून संबंध ठेवण्यास नकार दिला. पार्वतीच्या म्हणण्यानुसार तिला लग्नासाठी अनेक मुलांनी मागणी घातली, पण प्रियकर योगेंद्र समोर त्याच्या सर्व गोष्टी निरर्थक वाटत होत्या. तिने ही सर्व नाती नाकारली. 7 जुलै 2023 रोजी ती योगेंद्र सोबत पळून गेली. पार्वती स्पर्धेचा फॉर्म भरायचा असल्याचं सांगून घरातून निघून गेली होती, पण ती घरात परत आली नाही असं म्हटलं आहे. पार्वतीच्या नातेवाईकांना तिच्या प्रेमविवाहाची माहिती मिळताच ते संतप्त झाले. त्यांनी दोघांनाही शिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पार्वती आणि योगेंद्र यांनी पोलीस अधीक्षकांकडे जाऊन संरक्षण मागितलं. पार्वतीने सांगितलं की तिने BSc नंतर राज्यशास्त्रातून MA केला आहे.